हॅलो स्टुडंट लेट्स मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नफा तोटा या घटकावरील कठीण व अतिसंभाव्य उदाहरणे सोडवणार आहोत तरी हा व्हिडिओ पहा व उदाहरणे समजून घ्या साडेसात लाख रुपयांना एक जुने घर घेऊन अडीच लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते घर दोनशे पन्नास टक्के नफ्याने विकले तर त्याची विक्री किंमत किती होईल तर अशा प्रकारचे गणित सोडवायचं कसं हे आपण पाहायचं आहे तर साडेसात लाख रुपयांना हे खरेदी केलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी दुरुस्ती खर्च आहे अडीच लाख रुपये साडेसात लाख रुपये खरेदी किंमत वर दुरुस्ती खर्च अडीच लाख रुपये तर एकूण खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे साडेसात लाख अधिक अडीच लाख बरोबर किती लाख होतात दहा लाख रुपये ही आपली काय झालेली आहे मूळ खरेदी किंमत तयार होते त्यानंतर दहा लाख रुपये जर आपण शंभर टक्के मांडले तर शंभर टक्केची किंमत दहा लाख रुपये होते आणि आपल्याला काढायचं किती टक्के जे नफा आहे दोनशे पन्नास टक्के नफ्याने आपल्याला ते घर विकायचं आहे म्हणून मूळ किंमत आणि नफ्याची किंमत टक्केवारी मध्ये जर आपण घेतली तर किती होते शंभर टक्के आणि हे अडीचशे टक्के दोन्ही मिळून तीनशे पन्नास टक्के नफा सह आपल्याला ती किंमत विकाय ते घर विकायचं आहे तर अशा प्रकारे दहा लाख रुपयांना शंभर टक्के तर साडेतीनशे टक्क्यांसाठी किती लाख रुपये होतील हे आपल्याला काढावायचं आहे तर दहा लाख रुपये गुणिले तीनशे पन्नास शंभर बरोबर पस्तीस लाख होतात या ठिकाणी शून्य हे बरोबर दिलं पाहिजे एक शून्य जरी गेला तरी काय राहिला तरी काय होतं आपलं उत्तर चुकू शकतं शून्यालाही किंमत असते हे आपल्यास लक्षात येते तर अशा प्रकारे म्हणजे ते घराची विक्री किंमत किती होणार आहे पस्तीस लाख रुपये म्हणून आपल्याला ते घर पस्तीस लाख आपल्याला आपलं उत्तर असणार आहे आणि हे आपल्याला पर्याय मध्ये आहे पहा तर मग तर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर बरोबर आहे पस्तीस लाख रुपये पुढील उदाहरण पहा रुपये सोळाशेचे एक उपकरण दुकानदाराने रुपये दोन हजारांना विकले असता होणारा नफा किती तर या ठिकाणी खरेदी किंमत दिलेली आहे सोळाशे रुपये विक्री किंमत दिलेली आहे दोन हजार रुपये आपल्याला नफा विचारलेला आहे तो पण कसा आहे टक्केवारीमध्ये म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येते की या ठिकाणी शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे तर शेकडा नफ्याची सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे काय आहे शेकडा नफा पहा बरं पहा तर मग हे उदाहरण सोडवायचं मूळ खरेदी किंमत बरोबर सोळाशे रुपये विक्री किंमत दोन हजार रुपये शेकडा नफा काढावायचा आहे त्यासाठी नफा काढावा लागेल नफा किती आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत चारशे रुपये आलेला आहे नफा तर शेकडा नफ्याचं सूत्र आपल्याला माहित आहे नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत नफा, नफा किती आहे चारशे रुपये गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत सोळाशे तर किती येणार आहे आपलं पंचवीस म्हणजे शेकडा नफा किती झालेला आहे पंचवीस म्हणजे नफा बरोबर पंचवीस टक्के हे आपलं उत्तर असणार आहे तर पर्यायामध्ये पंचवीस टक्के हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढील उदाहरण आहे आपल्याला एका फळ विक्रेत्याने रुपये दहा ला दोन या दराने काही पेरू खरेदी केले व ते अठरा रुपयाला तीन या दराने विकले तर त्या व्यवहारामध्ये त्याला किती नफा झाला तर दहा रुपयाला दोन या दराने म्हणजे एक पेरूची किंमत आपल्याला समजते पाच रुपयास आणि अठरा तीन या दराने विकले म्हणजे सहा रुपयास एक पेरू त्यांनी विकलेला आहे पहा तर मग नफा कसा काढायचा दहा रुपयास दोन पेरू म्हणजे एक पेरू पाच रुपयास खरेदी केलेला आहे आणि अठरा रुपयास तीन म्हणजे एक पेरू सहा रुपयास विकलेला आहे जर हे जर गणित तुम्हाला कमी वेळामध्ये काढायचं असेल तर मूळ किंमत की किती आहे शंभर टक्के जर मांडली तर आपण शंभर जर पाच रुपये असतील तर नफा किती झालेला आहे सहा वजा पाच जर केले तर एक रुपया नफा झालेला आहे तर एक रुपयास किती अशा प्रकारे आपण मांडून शंभर गुणिले एक भागिले पाच जर केले तर वीस टक्के हे आपल्याला कमी वेळामध्ये उत्तर मिळू शकते परंतु आपण जर सूत्रात जर मांडले तर नफा अगोदर काढला आपण सहा रुपये वजा पाच रुपये बरोबर एक रुपया नफा झालेला आहे आणि शेकडा नफ्याचं जर सूत्र घेतलं आपलं कारण नफा आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचा आहे नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत एक नफा एक रुपया गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत पाच रुपये तर शंभर भागिले पाच बरोबर वीस म्हणजे शेकडा नफा वीस झालेला आहे तर सहा रुपये म्हणजे अठरा ला तीन या दराने जर पेरू विकले तर नफा वीस टक्के होतो हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक आपल्याला पाहायचा आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढील उदाहरण पहा एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या हजार प्रति रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव ला विकले असता त्याला आठशे नव्याण्णव रुपये नफा झाला तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती आहे तर या ठिकाणी हजार प्रतीची प्रतीचा नफा दिलेला आहे आपल्याला आणि प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत विचारली आहे पहा तर मग हे गणित कसं सोडवायचं मूळ किंमत विक्री किंमत किती दिलेली आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि नफा झालेला आहे आठशे नव्याण्णव जर आपण खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे हजारपतींची खरेदी किंमत किती होते हजार हजारपतींची खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री किंमत वजा नफा करावा लागेल तर विक्री किंमत आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि खरेदी नफा झालेला आहे आठशे नव्याण्णव तर खरेदी किंमत किती मिळाली आपल्याला नऊ हजार एकशे रुपये तर ही किंमत कशाची आहे परंतु एका पुस्तकाची आहे का नाही तर हजार प्रतींची ही किंमत नऊ हजार एकशे रुपये आहे पण आपल्याला विचारलेलं आहे एका पुस्तकाची किंमत ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एका पुस्तकाची किंमत काढण्यासाठी नऊ हजार एकशे भागिले हजार रुपये केले तर किती येणार आहे नऊ पॉईंट शंभर म्हणजेच नऊ पॉईंट दहा रुपये हे आपलं उत्तर असणार आहे आणि हे आपल्या एका पुस्तकाची किंमत असणार आहे नऊ पॉईंट पर्यायामध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन नऊ पॉईंट दहा रुपये हे आपलं उत्तर बरोबर आहे पुढील उदाहरण पहा एकोणीस पॉईंट पन्नास रुपये ला एक वस्तू विकल्याने तीस टक्के नफा झाला चाळीस टक्के लाभ घेण्यासाठी वस्तूची किंमत कितीने वाढवावी लागेल कितीने वाढवावी लागेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी तीस टक्के नफा झाला आणि आपल्याला चाळीस टक्के लाभ घ्यायचा आहे तर किती रुपयाने आपण तीस टक्क्यां किमतीमध्ये किती रुपये आपल्याला वाढवावे लागतील हे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे पहा तर मग कसं सोडवायचं गणित विक्री किंमत किती आहे एकोणीस पॉईंट पन्नास रुपये आहे शेकडा नफा तीस टक्के आहे खरेदी किंमत आपल्याला काय तर एकशे तीस टक्के बरोबर किती एकोणीस पॉईंट पन्नास रुपये तर शंभर टक्क्यास किती म्हणजे तीस टक्के नफा म्हणून शंभर एकशे तीस आपण केलेला आहोत तर शंभर गुणिले एकोणीस पॉईंट पन्नास भागिले एकशे तीस जर केले तर दहा गुणिले एक पॉईंट पन्नास पंधरा रुपये हे आपली मूळ किंमत येणार आहे पंधरा रुपये ही मूळ किंमत कशाची झालेली आहे त्या वस्तूची झालेली आहे परंतु तीस टक्का नफा घ्यायचा घेण्यासाठी एकोणीस पॉईंट पन्नास वजा पंधरा मूळ किंमत वजा करायची आहे चार पॉईंट पन्नास म्हणजे तीस टक्के नफा झाला म्हणजे किती झालेला आहे चार रुपये पन्नास पैसे आपल्याला नफा झालेला आहे म्हणजे तीस टक्के नफ्यासाठी आपण चार रुपये पन्नास पैसे वाढवले परंतु आपल्याला नफा किती घ्यायचा आहे चाळीस टक्के नफा घ्यायचा आहे त्यामुळे आपण जर शंभर टक्क्याला जर पंधरा रुपये असतील खरेदी किंमत आपली तर चाळीस टक्के नफा येण्यासाठी किती रुपये होतील हे आपण जर काढले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे तर पंधरा गुणिले चाळीस भागिले शंभर बरोबर पंधरा गुणिले चार भागिले दहा बरोबर तीस शेत पाच तर चाळीस टक्के नफ्यासाठी आपल्याला किती किंमत वाढावी लागणार आहे सहा रुपये वाढावे वा लागणार आहे परंतु ऑलरेडी आपल्याला तीस टक्केची किंमत दिलेली आहे चार रुपये पन्नास पैसे चार रुपये पन्नास रुपये हे तीस टक्के असतील तर चाळीस टक्क्यासाठी किती रुपये वाढवावे लागतील त्यासाठी सहा रुपये मधून चार रुपये पन्नास पैसे आपल्याला वजा करावे लागतील म्हणजे तीस टक्के नफा चार रुपये पन्नास पैसे आणि सहा रुपये मधून चार रुपये पन्नास पैसे जर वजा केले तर एक रुपया पन्नास पैसे राहतात म्हणजे चाळीस टक्के नफ्यासाठी आपल्याला दीड रुपया वाढवावा लागणार आहे म्हणजे एक पॉईंट पन्नास हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे ते आपल्याला पर्याय मध्ये आहे पर्याय मध्ये दिलेला आहे एक पर्याय पर्याय दिलेला आहे एक पॉइंट पंच्याण्णव रुपये दुसरा आहे एक पॉइंट पंच्याहत्तर रुपये तिसरा आहे एक पॉईंट पन्नास रुपये तर तिसरा पर्याय आपल्याला आपला बरोबर उत्तर आहे अशा प्रकारचे नवनवीन व वा, कठीण वाटणारे उदाहरणे अभ्यासण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका